हरिओम श्री राम अंबरने मी छायावीरा सुहासिय महिना बेंगाने भरगाव उपासना केंद्रात तालुका गडिंगल जिल्हा कोल्हापूर. मला आलेला छोटासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करत आहे. माझा मुलगा साईश सुहास मेंगाने हा तेव्हा 1.5 वर्षाचा होता आणि मी माझे सासरे आणि माझा मुलगा माझ्या भावाच्या बाळाच्या बारशासाठी आम्ही गावी गेलो होतो आणि सगळा कार्यक्रम झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आमची ओटी भरायची आहे म्हणून आम्हाला त्यांनी परत बोलवलं. आम्ही गाडीत बसलो होतो, परत आम्हाला बोलवून त्यांनी आतमध्ये घेतलं आणि मी माझ्या छोट्या मुलग्याला माझ्या सासऱ्यांच्या मांडीवर ठेवलं आणि मी परत त्यांच्या घरी आतमध्ये गेले ओटी भरून घ्यायसाठी. आणि परत बाहेर येऊन बघते तर माझा मुलगा आहे. मग आम्ही सगळे गाडीत बसलो होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की माझं बाळ माझ्याजवळ पण नाही आहे, कुणाजवळ पण नाही आहे असं. मग आम्ही सगळीकडे शोधाशोध केली सगळ्यांनी, पण भेटलाच नाही तो कुठं. शेवटी एका बाईनं आम्हाला सांगितलं की तुमचा छोटा मुलगा माझी छाया आई कुठं आहे, माझी छाया आई कुठं आहे म्हणून पुढे पुढे जात आहे असं सांगितलं. मग 1, 2, 3 गल्ली सोडून चौथ्या गल्लीला शेवटच्या गल्लीला गेला होता तो. त्या ठिकाणी एक माणूस त्याला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं की तुझी छाया इथे येते, तू तोपर्यंत कुठं जाऊ नकोस, थांब. आणि त्यांना एक छोटासा खेळा आणि हातोडी त्याच्या हातात दिली आणि त्याला तिथं बसवून घेतलं आणि त्याला सांगितलं तू कुठेही जाऊ नको बाळा, तुझी आई तुला इथं शोधत येते असं सांगितलं. तेव्हा माझ्या घरच्यांनी आम्ही शाळा अंगणवाड्या परत प्रत्येकाच्या घरात जाऊन शोधाशोध केली पण नाहीच भेटला. शेवटी आम्हाला त्या माणसानं सांगितलं की तुमचं बाळ इथं आहे म्हणून. मग माझा भाऊ जाऊन त्याला घेऊन आला. तो हातोडी देणारा आणि त्याला खेळा देणारा दुसरा तिसरा कोणी नको नसून माझा बापच होता. हरिओम श्रीराम अंबरने.